नमस्कार, मी दामिनी गोसावी, एमडीटी विचार बघतोय. स्वागत. नवरात्र उत्सवात 9 दिवस मातेचा जागर, गरबा आणि यात्रेची रेलचेल सुरू असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव नियमांच्या आधीन साजरा होत आहे. शहरातील खोडाई माता यात्रा उत्सवामुळे यामुळे रद्द करण्यात आला आहे. यंदा नवरात्रीच्या 9 दिवसांवर कोरोनाचा सावट आल्यासारखं चित्र दिसून येत आहे. नंदुरबार शहरात खोडाईमाता मंदिर यात्रोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यंदा यात्रोत्सवाच्या निमित्तानं कोरोनामुळे या संकट काळात सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. राज्य सरकारने यात्रासाठी बंदी आणली असल्यानं कुठलाही सण साजरा होत नसल्यानं या सर्व खोडाईमाता परिसरात पोलिसांची छावणी निर्माण झालेली आहे. बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. कोणालाही दर्शनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. नंदुरबार शहरात खोडाईमाता परिसरात 9 दिवस मोठी यात्रा भरत असते. खोडाईमातेचा उत्सव नंदुरबारकर भक्तिभावानं साजरा करीत असतात. नवसाला पावणारी आई खोडाईमाता ही भाविकांची श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या खोडाईमातेच्या यात्रेवाला अतिशय महत्त्व प्राप्त आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या खोडाईमाता यात्रेला यंदा कोरोनाच्या सावटमुळे खंड पडला आहे. नागरिकांनी भक्तांनी बाहेरूनच दर्शन घेऊन आपलं मन समाधान केलं आहे. मात्र दर्शनचं आईचं दर्शन जवळ न झाल्याची खंत त्यांच्या मनात मात्र कायम राहणार आहे. आज नवरात्रीचा पर्वावरा जिथं आज आपण उभे आहोत, आई खोडाईमाताच्या या दरबारामध्ये, पण हा दरबार दरवर्षाला एवढा गजबजलेला असतो की इथं जसं एखाद्या मुंग्यांची जशी लाईन असते त्या पद्धतीनं माणसांची तर लाईन असते. परंतु जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये महामारी आल्यामुळे सरकारला हा निर्णय कधी प्रशासनाला घ्यावा लागला असेल. परंतु भक्त म्हणून मला एक असं वाटतं की मंदिराच्या बाहेरूनही गाभाऱ्याच्या इकडनं बी आपण दर्शन घेतलं तरी त्या दृष्टिकोनातनं फलित होईल. परंतु रोग नाहीसा करण्यासाठी अगर माणसाने थोडंसं दूर राहिलं तर काही अडचणीचं होणार नाही. कारण की धर्म जिवंत ठेवायचा असेल तर आधी आपल्याला जिवंत राहावं लागेल. आणि धर्माची खरं म्हणजे हा जो नवरात्री हा आई जगत भवानी म्हणजे स्त्री जातीचा सन्मान करणारा दिवस आहे. म्हणून कदाचित परमेश्वरालाही वाटलं की तुम्ही तुमच्या घराची आईची किंवा तुमच्या पत्नीची तुमच्या कुटुंबात राहून तुम्ही स्त्रीची उपासना करा, स्त्रियांचं रक्षण करा, स्त्रियांना तुम्ही त्यांच्या हक्कासाठी लढा. म्हणूनच कदाचित आपल्याला देवालयाने सुद्धा बंदी केलेली आहे आणि आपल्या घरातच देव आहे आणि आपल्या घराची जी आई आहे ती देव आहे असा संदेश दिला असेल. परंतु प्रशासनाने घेतलेली भूमिका ही कदाचित भक्तांना न पटणारी असेल, परंतु देवीचीच तशी इच्छा असेल तर त्याला काही नाही इलाज. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार.